श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथं गुणवत्ता हेच संस्कार, यश हीच परंपरा। 11वी 12वी जेईई नीट एमएससीईटी नाटा एनडीए प्रवेश सुरू। अकॅडमीची वैशिष्ट्य 11वी 12वी सर्व स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक निकाल। स्वतः उच्च शिक्षित तज्ञ व अनुभवी शिक्षकांची एकमेव अकॅडमी। प्रत्येक विषयाला 2 तज्ञ व अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन। प्रत्येक विद्यार्थ्यास संस्थेमार्फत वैयक्तिक टॅब व अकॅडमीचे स्टुडंट फ्रेंडली रजिस्टर्ड आहे। वातानुकूलित व डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर असणारी एकमेव अकॅडमी। योग्य करिअर विषयक तज्ञांचे मार्गदर्शन। ऑनलाइन क्लासेस सुरू असून लवकरच शासन नियमांप्रमाणे वर्ग सुरू। एकदा अवश्य भेट द्या आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा। नमस्कार, आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज आणि मी मयुरी। आता बातमी आहे गुन्हेगारी क्षेत्रातील। विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या 2 आरोपींना विटा पोलिसांनी अटक केले। कडेगाव तालुक्यातील विहापूर येथील दोघांचा यामध्ये समावेश आहे। विटा तासगाव रोडवर इसार पेट्रोल पंपाजवळ हे दोघेजण गावठी बनावटीचे पिस्टल व त्याच्या गोळ्या विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती विटा पोलिसांना मिळाली। त्यानुसार त्यांनी सचिन बापूसो चव्हाण व अजित दुर्योधन चव्हाण यांच्या मुसक्या आवळल्या आहेत। यावेळी हे 2 आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होते, परंतु विटा पोलिसांनी त्यांना ताणून धरून पकडले। या प्रकरणानंतर विटा शहरात खळबळ माजली असून हे 2 आरोपी सल्ल्या चेप्या यांच्या टोळीशी संलग्नित असल्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी सांगितले। सध्या ग्रामपंचायत इलेक्शनचा निवडणूक चालू आहेत, त्या अनुषंगानं माननीय आय जी सो एस पी सो यांची व्हिजिट झाली। दरम्यानच्या काळामध्ये कुठल्या प्रकारचं आता बरेच गुन्हे असे फायरिंगचे जिल्ह्यामध्ये कुठे कुठे घडलेले आहेत, त्या अनुषंगानं सूचना होत्या की असे कुठे अवैध वेपन जेव्हा टोळी जर कुठे मिळते का, त्या अनुषंगानं आपण वर्कआउट केलं होतं। गोपनीय माहिती प्राप्त झाली, विहापूर कडेगाव येथील 2 मुलं इथं आपल्याकडं एस आर पेट्रोल पंपच्या समोर विटा चांगली रोडला पिस्तल एक देशी बनवटी पिस्तल आहे ते विक्री करता येणार आहे। त्या अनुषंगानं काल संध्याकाळी 5:30 त्या ठिकाणी आपण त्या ताब्यात घेतलं, चौकशी केली असता त्यांनी एकाच जुन्या क्रिमिनलकडनं 5 वर्षापूर्वी ते पिस्तल घेतलं होतं। पिस्तलसोबत 1-2 राऊंड त्याचे आहेत जिवंत राऊंड। तर अशा प्रकारचे त्यांचं आता दोघं आरोपी जे आहेत ते विहापूरचे आहेत, सचिन बापूस चव्हाण आणि अजित दुर्योधन चव्हाण, हे दोघं एकाच गावचे आहेत। नक्की त्यांचं इंटेन्शन काय होतं, त्यांचा हेतू काय होता, ह्या अनुषंगाने आता चौकशी चालू। चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।